नमस्कार शेतकरी बांधवांनो, दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरून थेट प्रसारित होत असलेल्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी सन 1990-91 सालापासून रोजगार हमी योजनेअंतर्गत शासनाने फळझाडांसाठी 100% अनुदान जाहीर केलं. ही एक महत्वपूर्ण योजना ठरली आणि यानंतरच्या काळामध्ये फळझाडांचं उत्पादन आपल्या महाराष्ट्रामध्ये वाढत्या स्वरूपात पाहायला मिळायला लागलं. मंडळी, मला सांगायला विशेष आनंद होईल की आत्ता आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे 19 लाख हेक्टर क्षेत्र हे फळझाडांखाली आहे आणि यातून आपण विविध प्रकारच्या फळांचं उत्पादन वर्षभरात घेत असतो. फळांमधून मिळणारा आर्थिक फायदा हा खूप चांगल्या स्वरूपाचा असल्यामुळे शेतकरी बांधवांना आर्थिक प्रगतीसाठी हा व्यवसाय एक वरदान ठरत आहे. पडीक जमीन विशेष करून फळबागांखाली आल्यामुळे आपल्याला पडीक जमिनीची जी समस्या होती ती दूर होण्यासाठी मदत झाली. याखेरीज आरोग्यासाठी फळं उपायकारक आहेत याचं महत्व अधोरेखित झालेलं आहे आणि या अनुषंगाने फळांची वाढती मागणी ही बाजारपेठांमध्ये पाहायला मिळते आणि फळांना चांगली आणि मोठ्या आकाराची फळं आणि चवदार फळं याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि चांगल्या प्रकारचा भावसुद्धा मिळत आहे. पण त्यासाठी आपल्याला बऱ्याच गोष्टींची काळजी घ्यावी लागते. यासाठी आज आपण एका महत्वपूर्ण विषयाचं आयोजन आपल्या आजच्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमात केलं आहे. आजचा आपला विषय काय आहे पाहूयात मंडळी. आज आपण विविध फळझाडांसाठी जमीन आणि खत व्यवस्थापन या विषयावरती महत्वपूर्ण अशी चर्चा करणार आहोत. मंडळी, यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपण स्टुडिओत आमंत्रित केलं आहे डॉक्टर आदिनाथ ताकटे सरांना. सर नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार मंडळी, मला डॉक्टर ताकटे सरांची विशेष अशी ओळख आपल्याला करून द्यायला आवडेल. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्पासाठी ते मृदशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत. सरांनी आजवर विपुल प्रमाणात विविध वर्तमानपत्र आणि कृषी मासिकांसाठी लेखन केलं आहे. आपल्या कृषी दर्शन कार्यक्रमात त्याचबरोबर आकाशवाणीच्या शेतीविषयक कार्यक्रमात सरांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे. सरांची विविध कृषीविषयक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि अखिल भारतीय मराठी शेतकरी विश्वस्तरीय लेखन स्पर्धेचे ते सलग 4 वेळा प्रथम पारितोषिकाचे मानकरी ठरले आहेत. असं महाअनुभव व्यक्तिमत्व आज आपल्याला या कार्यक्रमात या महत्वपूर्ण विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. सर, आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात. तत्पूर्वी आपण प्रेक्षकांना आपले दूरध्वनी क्रमांक देऊयात. मंडळी, या कार्यक्रमात तुम्ही थेट सहभागी होऊ शकता, या विषयाला अनुसरून प्रश्न विचारू शकता. त्यासाठी तुम्हाला आमचे संपर्क क्रमांक लागतील. संपर्कासाठी आमचे क्रमांक आहेत 022-2490-8050 आणि 022-2498-8050. मी आमचे नंबर पुन्हा एकदा सांगतो मंडळी, 022-2490-8050 आणि 022-2490-8050. मंडळी, जेव्हा आपण फोन कराल त्यावेळेस कृपया आपल्या टीव्ही संचाचा आवाज जो आहे तो बंद ठेवा आणि विषयाला अनुसरूनच प्रश्न विचारा. सर, आपण चर्चेला सुरुवात करूयात. प्रारंभी फळांच्या निकोप वाढीसाठी आणि एकूणच दर्जेदार आणि उत्तमोत्तम फळं आपल्याला उत्पादित करण्यासाठी अशा कोणत्या प्रमुख बाबींची गरज असते याविषयी आपण काय सांगाल? शेतकरी बंधूंनो, फळझाडांची होणारी वाढ आणि त्यावर होणारी फळधारणा ही प्रामुख्यानं त्या जमिनीत असणाऱ्या पोषक अन्नद्रव्यावरही अवलंबून असते आणि स्थानिक हवामानावर अवलंबून असते. या दोन महत्वाच्या बाबी आहेत, स्थानिक हवामान आणि जमिनीतील पोषण मूलद्रव्य. बरं, यापैकी जमिनीच्या सुपीकतेकडे आपण लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. हो, जर जमिनीच्या सुपीकतेकडे आपण दुर्लक्ष केलं हो तर फळझाडांची होणारी वाढ ही कमी होते. अच्छा. आणि परिणामी फळझाडे ही कीड आणि रोगांना बळी पडतात. हो, त्यामुळं फळझाडांची निकोप वाढ व्हायची असेल हो तर योग्य मशागत करणं गरजेचं आहे. बरोबर. त्यानंतर तणांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे. त्यानंतर संतुलित खत मात्रा देणं अत्यंत गरजेचं आहे. हो, यामध्ये सेंद्रिय पदार्थांचं आच्छादन करणं, त्यानंतर फळझाडांमध्ये आंतरपीक व्यवस्थापन करणं, म्हणजे त्यामध्ये द्विदल वनस्पती सारख्या आंतरपिकांची लागवड सुरुवातीच्या काळामध्ये करायला पाहिजे का? अगदी सुरुवातीच्या काळात, म्हणजे बाग जेव्हा 3 ते 4 वर्षाची असते हो त्यावेळेस आपल्याला यामध्ये दोन झाडांच्या मध्ये अंतर जे असतं त्यामध्ये ही फळझाडं आपली ही पिकं आपल्याला प्रामुख्यानं घेता येतात आणि यामुळं सेंद्रिय कर्ब हा वाढला जातो आणि त्यामुळं जमिनीची पोषकता किंवा मूलद्रव्य अन्नद्रव्य व्यवस्थापन हे चांगल्या प्रकारे होतं. बरोबर. भौतिक गुणधर्म सुधारतात, त्यामुळं
आपण हे आंतरपीक व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यानंतर पाणी व्यवस्थापन, पाणी योग्य वेळी आपण ह्या फळझाडांना पाणी देणं अत्यंत गरजेचं आहे. अशा रीतीनं आपण ह्या सर्व बाबींचा विचार करून जमिनीची सुपीकता ही अबाधित राखायला हवी आणि त्यामुळेच आपलं उत्पादन हे चांगल्या प्रकारे येऊ शकतं. नक्की सर, आता आपण जसं विविध घटकांची नावं सांगितली की ज्यामुळे फळांचं चांगलं उत्पादन आपल्याला मिळू शकतं, यामध्ये एक घटक होता की जमीन. अगदी बरोबर. तर आता आपण शेतकरी बांधवांना जमिनीची निवड कशी करावी, कारण वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या जमिनी आहेत. अगदी बरोबर. तर फळबाग लागवड करण्या अगोदर जमिनीची निवड कशी करता येईल याविषयी आपण काय सांगाल? शेतकरी म्हणून फळझाडांची लागवड करण्यापूर्वी आपल्या फळबागेचं नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे. हो. नियोजनामध्ये प्रामुख्यानं आपल्याकडं जमीन कशा प्रकारची आहे, आपल्याकडं उपलब्ध असलेल्या जमिनीत कोणत्या प्रकारची फळझाडं येतील, हो, ही फळझाडं जातीवंत रोपे आपल्याला कुठे मिळतील, उपलब्ध कुठे होतील, बर, त्यानंतर आपल्याला प्रक्रिया उद्योग जवळपास उपलब्ध आहेत का, हो, हो, त्यानंतर ह्या फळझाडांसाठी जे काही उत्पादन येणार आहे ते उत्पादन विकण्यासाठी मार्केट उपलब्ध आहे का, बर, या सर्व बाबींचा विचार फळबाग लागवडीपूर्वी करणं हे अत्यंत आवश्यक आहे. हो. आणि यात महत्वाचा जी बाब आहे ती बाब म्हणजे जमीन. हो. फळझाड जी बाग आहे ही काही 3 ते 4 महिन्याच्या मशागतीची गोष्ट नाही. बर. हा एक दीर्घकाळ चालणारा व्यवसाय आहे. हो. त्यामुळे हा दीर्घकाळ चालणारा व्यवसाय आपल्याला उत्कृष्टरित्या दर्जेदाररित्या आणि किफायतशीर जर करायचा असेल, हो, तर निश्चितच जमिनीच्या सुपीकतेकडे जमिनीच्या निवडीकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. हो. त्यामुळे शेतकरी म्हणून जमिनीची निवड ही फळबागेकरता अत्यंत महत्वाची. बरोबर. ज्या जमिनीवर आपल्याला फळबाग लावायची आहे, हो, ती जमीन सेंद्रिय कर्व हा चांगल्या प्रमाणात हवा. हो. योग्य प्रकारे त्याचा निचरा व्हायला हवा. बरं. ज्या जमिनीत आपण फळझाड लागवड करणार आहोत त्यामध्ये चुनखडीचं प्रमाण हे 10% कमी असावं. अच्छा. त्यानंतर ज्या जमिनीमध्ये आपल्याला फळबाग लावायची आहे त्याचे उतार हा 2 ते 3% कमी असावा. बरं. बरं. चुनखडीयुक्त जमीन, क्षारयुक्त जमीन, चोपन जमीन अशा जमिनी ह्या फळबाग लागवडीकरता लावू नयेत. हो. त्यामुळे शेतकरी बंधूंनो जमिनीची निवड, हो, करणं हे अत्यंत गरजेचं आहे. हो. शेतकरी बंधूंनो आपल्याला सर्वसाधारणपणे आपल्याकडे उपलब्ध जमीन कशा प्रकारची आहे, हलकी आहे, मध्यम आहे की भारी आहे, हो, हो, हे माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. सर, आता या ठिकाणी वेगवेगळी फळं आहेत, चिकू आहे, आंबा आहे, सीताफळ, अनेक फळं आहेत. अगदी बरोबर. पण त्यासाठी जमिनीचं काही विशेष प्रकारे वर्गीकरण आहे का की या जमिनीसाठी या फळाची लागवड करणं योग्य ठरेल, याविषयी आपण काय सांगाल? निश्चितच हलक्या जमिनीमध्ये सर्वसाधारणपणे पेरू, हो, बोर, सीताफळ, अंजीर, हो, प्रामुख्यानं या फळझाडांची लागवड करावी. त्यानंतर चिकू, मोसंबी अशा प्रकारचे फळझाडं, बरं, आंबा हा सर्वसाधारणपणे मध्यम जमिनीत आपण या फळझाडांची लागवड करावी. हो. आणि भारी जमिनीत केळीची लागवड करावी. अशा प्रकारे जमिनीच्या खोलीनुसार, हो, आपण फळझाडांची लागवड करणं हे अत्यंत गरजेचं आहे. नक्की सर. या संदर्भातील एक व्हिडिओ आपण आपल्या दर्शकांना दाखवूयात. एक व्हिडिओ आपण आता स्क्रीनवरती दाखवतोय ज्यामध्ये आपल्याला फळ बागांसाठी विविध प्रकारच्या जमिनी कशा निवडता येतील या संदर्भातील माहिती मिळते. कशा प्रकारे आपण मशागत करू शकतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो. यामध्ये जमिनीची मशागत ही सुरुवातीच्या काळात ज्यावेळेस आपल्याला फळबाग लागवड करायची आहे किंवा ज्यावेळेस दोन झाडांच्या मध्ये आपल्याला आंतरमशागत करायची आहे त्या आंतरमशागतीचं काम आपण ह्या व्हिडिओद्वारे पाहू शकतो. ट्रॅक्टरच्या सहाय्यानं आणि विविध मशिनरीच्या सहाय्यानं आपण ह्या अशा प्रकारे आंतरमशागत यामध्ये प्रामुख्यानं करू शकतो. सीताफळाच्या बागेमध्ये प्रामुख्यानं इथे तण नियंत्रणाचं आणि जमीन भुसभुशीत करण्याचं काम या यंत्राद्वारे या ट्रॅक्टरच्या सहाय्यानं आपण करू शकतो. त्यानंतर विविध आता फळझाडांमध्ये छोटी ट्रॅक्टर चालणं आता शेतकऱ्यांचं सोपं काम झालेलं आहे. अगदी छोट्या ट्रॅक्टरने अतिशय सहज सुलभरित्या आपण ही आंतरमशागतीची कामं या दोन झाडांमध्ये करू शकतो. योग्य अंतर जर आपण राखलं तर निश्चितच या दोन झाडांच्या मधलं आपण
आंतरमशागतीची कामं ही निश्चित चांगल्या प्रकारे करू शकतो. हो सर, आता जसं आपण जमीन निवडीसाठी वेगवेगळे निकष सांगितले त्याबद्दल खूप चांगली माहिती आपण दिली, पण आता माती परीक्षण करणं फार गरजेचं असतं. कोणतंही पीक घेताना किंवा कोणत्याही फळबागाची लागवड करायच्या अगोदर आपण माती परीक्षण करणं गरजेचं आहे. अगदी. पिकांसाठीची पद्धत ही वेगळी आहे आणि फळबागांसाठीची माती परीक्षणाची पद्धत किंवा माती नमुना घेण्याची पद्धत ही वेगळी आहे, याविषयी आपण काय सांगाल? एकूणच घेतलेला माती नमुना यावरती कोणत्या कोणत्या प्रकारचा मजकूर असायला पाहिजे याविषयी पण आपण मार्गदर्शन करावं. शेतकरी बंधूंनो, इतर पिकांकरता घेतलेला मातीचा नमुना आणि फळबागांकरता घेतलेला नमुना यामध्ये नमुना घेण्यामध्ये थोडासा फरक आहे. बर. फळबागेचा नमुना घेताना, सर्वसाधारणपणे प्रातिनिधिक नमुना घेताना, 1 हेक्टर क्षेत्रामध्ये सर्वसाधारणपणे 3 फूट लांब, बर, 3 फूट खोल आणि 3 फूट उंच अशा प्रकारे, म्हणजे रुंद अशा प्रकारे खड्डा घ्यावा. बरोबर. सर्वसाधारणपणे मुरुम लागेपर्यंत 1 फुटापर्यंत खड्डा घ्यावा. हो. या खड्ड्यामधून विविध एक मध्ये 0 ते 30 सेंटीमीटर, 30 ते 60 सेंटीमीटर, 60 ते 90 सेंटीमीटर असे वेगवेगळे थर असतात. बर. आपण जर एकंदर थराचा थर वरून पाहिलं तर जिथे थरामध्ये कलर चेंज होतो, रंग बदलतो, त्या रंगामध्ये आपल्याला एकंदर थर कुठे कुठे बदलतात हे आपल्याला कळतं. आणि त्या थरांमधून आपण ही माती, वेगवेगळ्या थरातून माती काढायला हवी आणि ही माती परीक्षण प्रयोगशाळेकडे तपासायला देणं अत्यंत गरजेचं आहे. हो. ही दिलेली माती आपल्या राज्यामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये जवळजवळ 30 शासकीय प्रयोगशाळा इथे उपलब्ध आहेत. त्यानंतर 150 हून अधिक खाजगी प्रयोगशाळा या उपलब्ध आहेत. हो. आणि या माध्यमातून आपल्याला माती परीक्षण करणं हे अत्यंत सोपं आहे. बरोबर. माती परीक्षणाबरोबरच हो पाणी परीक्षण करणं हे देखील अत्यंत अतिशय बरोबर गरजेचं आहे. हो. आता आपण जो मातीचा नमुना गोळा केला आहे, बरोबर, हा मातीचा नमुना आपल्याला प्रयोगशाळेकडे पाठवायचा असेल तर आपण त्या प्रयोगशाळेत मातीचा नमुना पाठवताना त्या मातीच्या नमुन्याबरोबर शेतकऱ्याचं नाव, बर, गट नंबर, सर्वे नंबर, किती क्षेत्र आहे, पूर्वी जमीन कशा प्रकारची आहे, हलकी आहे, मध्यम आहे की भारी आहे, आपल्या जमिनीवर पूर्वी कुठलं पीक होतं, ह्या जमिनीवर कुठल्या प्रकारचं पीक आपल्याला घ्यावायचं आहे, बर, ही सर्व माहिती, हा सर्व मजकूर ह्या मातीच्या नमुन्यासमोर आपण पाठवायचा आहे. नक्कीच. आपल्याला फोन येतोय सर, मी या ठिकाणी आपल्याला थांबवतोय. किरण पाटील धुळ्याहून आपल्याला फोन करतायत. किरणजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार किरणजी. किरणजी, आपला टीव्ही संचाचा आवाज बंद. नमस्कार सर. नमस्कार. टीव्हीचा आवाज आपण बंद ठेवावा. हो. आपला प्रश्न विचारा. सर, मी असं म्हणतो, हा, तर 25 वर्षापूर्वी आम्ही चिक्कूची बाग लावली. बर बर बर. तर त्या चिक्कूच्या बागेमध्ये काही झाडांना फळ येतात, काही झाडांना फळ येत नाही. बर. मग त्याला फळ येण्यासाठी कोणत्या खतांचा वापर करावा किंवा कोणत्या औषधाचा वापर करावा? बर बर. तुमचा प्रश्न समजलेला आहे किरणजी. 25 वर्षांपूर्वी त्यांनी चिकूची बाग लावलेली आहे, तर आपण या संदर्भातलं जे उत्तर आहे ते आपण किरणजींना एका विश्रांतीनंतर देऊयात. मंडळी, आपण भेटूयात एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार मंडळी, विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण विश्रांतीपूर्वी किरण पाटील यांचा फोन घेतला होता आणि त्यांनी प्रश्न विचारला होता की 25 वर्षांपूर्वी सर त्यांनी एक चिकूची बाग हे केलेली आहे आणि त्यासाठी त्यांना चिकूचं जे उत्पादन आहे ते कमी जास्त प्रमाणात मिळत आहे, तर यासाठी खतं कोणती वापरायची असा त्यांचा प्रश्न होता. शेतकरी बंधूंनो, सर्वसाधारणपणे चिकूच्या 10 वर्षाच्या पुढील बागेसाठी 100 किलो शेणखत, 3000 ग्रॅम म्हणजे 3 किलो युरिया,
साडेबारा किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि जवळजवळ 3.5 किलो म्युरेट ऑफ पोटॅश. अच्छा, असं हे शिफारशीत खत मात्रा ही सर्वसाधारणपणे जून जुलै महिन्यात, म्हणजे संपूर्ण शेणखत हे जून जुलै महिन्यात संपूर्ण शेतखत आणि स्फुरत हे जून महिन्यात दिलं गेलं पाहिजे. उर्वरित खत मात्रा ही सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ही दिली गेली पाहिजे. आणि ही देताना ही सुरुवातीची जून जुलैमध्ये जी खतं देऊ आपण ही शेणखताबरोबर आणि सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये नत्राचा जो हप्ता देणार आहोत तो हा विभागून द्यायला हवा. अशा रीतीनं यांचं खत व्यवस्थापन करायला हवं. आता त्यांचं म्हणणं आहे की जवळजवळ 25 वर्ष झाली आपल्याला फळं मिळत नाहीयेत किंवा कमी प्रमाणात मिळतात. पहिली गोष्ट एक तर चुनखडीचं प्रमाण आपल्या जमिनीत कसं आहे हे अजमावून घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण 25 वर्षाच्या फळबागेला मोठ्या प्रमाणात फळं यायला हवी होती. बरं, अन्नद्रव्य व्यवस्थापनकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आता जी शिफारशीत खत मात्रा सांगितली ती खत मात्रा योग्य प्रकारे दिली जाती का नाही हे आणि आपण एक माती परीक्षण करून घ्या आणि त्या माती परीक्षणाच्या आधारे आपल्याला निश्चितच आपल्या जमिनीमध्ये अन्नद्रव्य उपलब्ध आहेत का आणि आपल्याला ते चिकूला मिळतात का हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. आणि चिकूमध्ये वांजपणा किंवा सर्वच पिकांमध्ये वांजपणा हे एक लक्षण असतं, त्यामुळे कदाचित आपण तज्ज्ञांना ती बाग जर दाखवली तर निश्चितच आपण त्यावर उपाययोजना होऊ शकते. त्यामुळे अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि योग्य नियोजन जर केलं तर निश्चितच त्यांच्या या फळबागेला आपण मोठ्या प्रमाणे उत्पादन येऊ शकतं. नक्कीच सर. सर, यापूर्वी आपण माती परीक्षण याविषयी बोलत होता, तर माती परीक्षणाचा घेतलेला नमुना आपण जिल्ह्याच्या ठिकाणी पाठवणार आहोत किंवा विविध प्रयोगशाळांमध्ये पाठवणार आहोत? अगदी बरोबर. त्यानंतरची प्रक्रिया काय आहे? तर हा नमुना ज्यावेळेस आपण पाठवतो त्यावेळेस मगाशी सांगितल्या त्याप्रमाणे सर्व माहिती ही आपण त्या नमुन्याबरोबर पाठवायला हवी. आणि जर आपल्याला त्या जमिनीमध्ये चुनखडीचे प्रमाण म्हणजे सर्वसाधारणपणे पांढऱ्या खडीचं प्रमाण हा जर नमुना आपण प्रयोगशाळेकडे दिला, तज्ज्ञांकडे दिला, तर त्यांना अधिकच आपल्याला योग्य प्रकारे सल्ला हा मिळू शकतो. त्यामुळं आपल्याकडे ज्या जमिनीमध्ये असलेला चुनखडीचा जो प्रकार आहे किंवा चुनखडीची माती आहे ही तज्ज्ञांना दाखवायला नेणं अत्यंत गरजेचं आहे. फळबागेच्या दृष्टीनं ते अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळं आपण हा नमुना प्रयोगशाळेकडे देणं अत्यंत गरजेचं आहे. आता नेमकं ह्या प्रयोगशाळेमध्ये आपल्याला कशा प्रकारचा अहवाल प्राप्त होतो यामध्ये प्रामुख्यानं जमिनीचा सामू कसा आहे, बर, विद्युत वाहकता कशी आहे, जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण किती आहे, त्यानंतर प्रमुख अन्नद्रव्याचं प्रमाण किती आहे, यामध्ये नत्र स्फुरत पालसचं प्रमाण किती आहे, त्यानंतर दुय्यम अन्नद्रव्याचं प्रमाण किती आहे, यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर याचं प्रमाण किती आहे, सूक्ष्म अन्नद्रव्यांचं प्रमाण किती आहे, एकंदरच जमिनीची भौतिक परिस्थिती काय आहे, बर, माती चिकण माती आहे, कुठल्या प्रकारची जमीन आहे हे आपल्याला ह्या अहवालावरून प्राप्त होतं. आणि हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपल्याला योग्य फळझाडांची निवड या जमिनीमध्ये करता येते. त्यामुळे फळबाग लागवडीपूर्वी प्रत्येक शेतकऱ्यानं जमिनीची माती परीक्षण करणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे मी तर म्हणेल की फळबाग लागवडीसाठी माती परीक्षण ही गुरुकिल्ली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. नक्कीच सर, नक्कीच. अतिशय सुलभरित्या तुम्ही ही माहिती आम्हाला दिली. सर, आता जमिनीमध्ये कोणत्या जमिनीमध्ये फळांची लागवड करायची हे आपण सांगितलं, फळबागा कुठे लावू शकतो, कोणत्या जमिनीमध्ये लावू शकतो, पण कोणत्या जमिनीमध्ये फळबागांची लागवड करू नये याविषयी आपण काय सांगाल? अत्यंत महत्वाचा प्रश्न आणि नेहमीच ज्या शेतकऱ्यांकडून चुका होतात ज्या जमिनीमध्ये फळझाड लावू नये अशा चुकांचं आपल्याला निरसन करायचं असेल किंवा त्यामधून बाहेर यायचं असेल तर एकतर मी सांगितल्याप्रमाणे माती परीक्षण करणं गरजेचं आहेच, त्याचबरोबर उथळ जमीन ज्या जमिनीमध्ये कातळ आहे किंवा कडक मुरुंब आहे अशा जमिनीमध्ये आणि ज्या जमिनीचा निचरा योग्य प्रकारे होत नाही अशा जमिनीमध्ये आपण या फळझाडांची लागवड करू नये. याशिवाय ज्या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण हे 10% जास्त आहे बर अशा जमिनीमध्ये आपण फळझाड लावू नयेत. ज्या जमिनी क्षारयुक्त आहेत क्षारयुक्त चोपण आहेत आणि चोपण आहेत अशा जमिनीमध्ये फळझाडे ही लावू नयेत. शेतकरी म्हणून या 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत, जमिनीचा होणारा अयोग्य निचरा, चुनखडीचं प्रमाण हे 10% अधिक आणि क्षारयुक्त
क्षारयुक्त चोपन जमिनी अशा जमिनीमध्ये फळबागांची लागवड ही करू नये. बरं, आमच्या गेल्या 25 वर्षाच्या अनुभवावरून असं लक्षात येतं हो की सर्वसाधारण शेतकरी ही माती परीक्षण न करता फळबाग लागवड करतात. सुरुवातीच्या काळामध्ये 3 ते 4 वर्ष फळबाग अत्यंत जोमानं वाटते, पालवी फुटलेली दिसते, फळधारणा होत नाही आणि नंतर आपल्या लक्षात येतं की या जमिनीमध्ये चुनखडीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळं आपल्याला फुलोरा येतो पण फुलगळ होते. अशा विविध जमिनीच्या कारणांनी आपल्याला फळांचं उत्पादन घेता येत नाही, त्यामुळे फळबाग लागवडीपूर्वी चुनखडीचं प्रमाण आपल्या जमिनीत तपासून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. हो सर, आता जसं आपण जमिनीची निवड सांगितलं, त्यानंतर माती परीक्षणाबद्दल सांगितलं, तर आता फळबागांसाठी जी वाण लागतं, एक चांगल्या दर्जाचं संकरित केलेलं सुधारित ज्याच्यावरती बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे संशोधन झालेलं आहे, अशा पद्धतीचं वाण जर शेतकरी बांधवांनी फळझाडांसाठी निवडलं तर ते त्यांना नक्कीच आर्थिक फायदा मिळवून देणार ठरेल. नक्कीच. तर वेगवेगळ्या फळांसाठी वेगवेगळ्या वाणांची निवड कशी करावी याविषयी आपण माहिती द्यावी. शेतकरी म्हणून तत्पूर्वी आपण ज्या फळझाडांची लागवड करणार आहोत ती रोपं ही जातीवंत रोपवाटिकेतूनच खरेदी करावीत. हो, आपल्या सर्वसाधारण महाराष्ट्रामध्ये 4 कृषी विद्यापीठं आहेत, विविध कृषी विज्ञान केंद्र आहेत, विविध संशोधन केंद्र आहेत आणि ह्या 4 विद्यापीठाच्या मार्गद्वारे विविध प्रकारच्या फळझाडांची रोपं ही उपलब्ध आहेत. बर, ही शिफारशीत विद्यापीठानं शिफारस केलेली वाण आपण शक्यतो आपल्या फळबागेसाठी वापरावीत. याशिवाय शासकीय मान्यता प्राप्त बर अशा रोपवाटिकेतून आपण रोपे ही खरेदी करावीत आणि त्याचीच लागवड करावी. हो, शक्यतो सर्वसाधारणपणे 1 ते 1.5 वर्षाचं रोप हे आपण लागवडीसाठी हे वापरायला हवं. हो, त्यामुळं आता वाणांचा आपण विचार, वेगवेगळ्या फळझाडांसाठी कुठली कुठली वाण वापरावी. आंब्यासाठी सर्वसाधारणपणे हापूस, केशर, नीलम, तोतापुरी, सिंधू अशा अनेक प्रकारच्या आंब्याच्या जाती आहेत. बर, आणि आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये सर्वसाधारणपणे कोकणात बघितलं तर हापूस सर्वच प्रकारचे आंबे चांगले येतात, पण आपल्या पश्चिम महाराष्ट्रात एकंदर केशर मोठ्या प्रमाणात चांगला येतो, पायरी आहे, हापूस आहे, लंगडा आहे, बऱ्याच प्रकारच्या वाण आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यानंतर चिकू, यामध्ये काली पत्ती, पिली पत्ती, क्रिकेट बॉल ह्या जाती प्रामुख्यानं आपल्या महाराष्ट्रात लागवडीसाठी उत्तम आहेत. त्यानंतर नारळ, नारळमध्ये उंच वाढणाऱ्या जातींमध्ये प्रताप, बानवली या जाती आहेत. जर आपल्याला शहाळासाठी लागवड करायची असेल तर येलो डॉर्फ, ग्रीन डॉर्फ ह्या जाती आहेत, ऑरेंज डॉर्फ ह्या जाती आहेत. त्यानंतर संकरित जातींमध्ये T into D किंवा D into T या जाती प्रामुख्याने नारळाच्या आहेत. आपण जर पेरूच्या जाती बघितल्या तर लखनौ 49 त्याला सरदार असं आपण म्हणतो अशी जात आहे, श्वेता आहे, अशा अनेक जाती पेरूंच्या जवळ 100 वरून जाती आपल्या या महाराष्ट्रात उपलब्ध आहेत. त्यानंतर आपण सीताफळ, बाळानगर, फुले पुरंदर, फुले जानकी या महात्मा फुले कृषी विद्यापीठानं निर्माण केलेले हे फुले पुरंदर वाण आहे. सर, आपण या वाणांच्या विविध जातींकडे पुन्हा येऊयात. एक आपल्याला फोन येतोय, रवींद्रजी कुडाळकर आपल्याला फोन करतायत. रवींद्रजी नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. हा नमस्ते रवींद्रजी, आपला प्रश्न विचारा. हा, माझे 3 प्रश्न आहेत. हो, पहिला प्रश्न माझा असा आहे की विविध शेतकऱ्यांना फळझाडांची लागवड करण्याच्या दृष्टीने एकूणच जमीन निवड आणि खत व्यवस्थापन करण्यासाठी अशा काही कृषी विषयक योजना किंवा सरकारी काही खातं करतं का की त्या शेतकऱ्यांना थेट शेतामध्ये जाऊन काही प्रात्यक्षिक जनजागृती पर्व दाखवली जातील, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न माझा असा आहे की कधी कधी जो शेतकरी काम करतो त्याच्या आसपासच्या पंचकृषीतील काही शेतकरी असे असू शकतात की त्यांना जमीन निवडीबद्दल ते तज्ज्ञ असतात, त्यांचा अभ्यास असतो. जो शेतकरी शेतात काम करतो तो अशा व्यक्तींना बोलूनही जमीन निवडीबद्दल म्हणा किंवा खत व्यवस्थापनाबद्दल की दर्जेदार खतं कोणती, कारण आपण अनेकदा असं ऐकतो की डुप्लिकेट खतं देखील बाजारात येतात, मग त्याचा त्रास होऊ शकतो. या दृष्टीने असा काही उपयोग करून घेता येतं का अनुभवी शेतकऱ्यांचा? दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न माझा आहे की काही डोंगराळ जमिनी असतात, उंच सकल भाग असतो, चढ उतार असतो, अशा क्षेत्रामध्ये
फळझाडांची लागवड करताना काही विशेष वेगळी दक्षता घेतली जावी का, किंवा काही वेगळ्या पद्धती वापराव्यात की ज्या योगे चांगलं उत्पादन मिळू शकेल सक्षम? धन्यवाद. नक्कीच रवींद्रजी, तुमचे तिन्ही प्रश्न आम्हाला समजलेले आहेत. तर रवींद्रजींचा पहिला प्रश्न होता की वेगवेगळ्या कृषी योजना या शेतकरी बांधवांसाठी आहेत का फळझाडांची लागवड करण्यासाठी? कृषी विभागाच्या, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडे फळबाग लागवडीबाबत विविध योजना आहेत. आपण आपल्या संबंधित जिल्ह्यातील, संबंधित तालुक्यातील तालुका कृषी अधिकाऱ्यांना जर भेटलात तर निश्चितच या योजनेचा लाभ किंवा या योजनेबद्दल सखोल माहिती आपल्याला मिळू शकते. याशिवाय आपल्या गावात एक कृषी अधिकारी महाराष्ट्र शासनानं नेमलेला असतो, त्याच्याकडं सगळी माहिती ही उपलब्ध असते. बरं, त्यामुळं आपल्याला तालुक्याच्या ठिकाणी न जाता इव्हन आपल्या गावातही ही संपूर्ण माहिती या कृषी अधिकाऱ्याला आपल्याला मिळू शकतो. आता दुसरा प्रश्न त्यांचा असा होता की जमीन निवडीसाठी तज्ज्ञांची मदत काही होऊ शकते का शेतकरी बांधव? निश्चितच तालुका कृषी अधिकारी या ठिकाणी उपलब्ध आहेत. शिवाय महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागात म्हणजे चार कृषी विद्यापीठात आहेत आणि या चारही कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आपल्याला केव्हाही आपल्याला उपलब्ध होऊ शकतील. अच्छा, आणि तिसरा प्रश्न त्यांचा होता की डोंगराळ किंवा उंच सकल भागामध्ये फळझाडांची लागवड करताना विशेष काळजी काय घ्यायची? निश्चितच जो आपण ज्या जमिनीवर किंवा ज्या डोंगराळ भागात खड्डे करणार आहोत ते योग्य प्रकारे आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने केले तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. हो नक्कीच सर. आता आपण विविध प्रकारची वाणं कोणती आहेत फळझाडांसाठी आणि खत व्यवस्थापन कसं करायचं याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात, पण एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत मंडळी. आज आपण कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात एका महत्वपूर्ण विषयावर चर्चा करतोय. आजचा आपला विषय आहे विविध फळझाडांसाठी जमीन व खत व्यवस्थापन, आणि यावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मृदशास्त्रज्ञ डॉक्टर आदिनाथ ताकटे सर. सर, आपण यापूर्वी विविध वाणांची निवड करताना कोणती वाणं निवडायला हवी याविषयी सांगत होतात, तर उर्वरित फळांसाठीची वाणं याविषयी आपण सांगावं. चिंचेमध्ये प्रामुख्यानं प्रतिष्ठान नंबर 256, अकोला स्मृती, अजिंठा अशा प्रकारची चिंचेची वाण ही उपलब्ध आहेत. त्यानंतर आवळामध्ये कृष्णा, कांचन या प्रामुख्याने जाती ह्या आवळ्याच्या आहेत. जांभळामध्ये थाई, बहाडोली म्हणजे कोकण बहाडोली ही जात प्रामुख्याने ही जांभळाची आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते. अंजिरामध्ये पुनाफी किंवा दिनकर अशा जाती ह्या विविध विद्यापीठांनी ह्या जाती ह्या वाण निर्माण केलेले आहेत. ह्या वाणांचा शिफारशीत वाणांचा वापर आपण केला तर निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादनही मिळू शकते. हो नक्कीच सर. आता यानंतरची एक अजून महत्वाची गोष्ट असते की पिकांमधील फळ झाडांमधील अंतर, अगदी बरोबर लागवडीचं अंतर ज्याला अगदी बरोबर, तर हे साधारण फळांच्या लागवडीनुसार किती असावं? वेगवेगळ्या फळांसाठी हे वेगवेगळं असतं का? निश्चितच सर्वसाधारणपणे आंबा, चिंच, जांभूळ आणि चिकू या झाडांची आपल्याला लागवड करायची असेल तर 10x10 मीटर या अंतरावर आपण ही लागवड करायला हवी. अच्छा. त्यानंतर नारळ हे 7.5x7.5 मीटर अशा प्रमाणे लागवड आपण करायला हवी. बर, ठेंगू जाती असतील तर यामधील अंतर आपण 6x6 केलं तरी चालू शकतं. हो. त्यानंतर आवळा, आवळ्याचं सर्वसाधारणपणे अंतर 7x7 मीटर असं ठेवावं. त्यानंतर पेरूचं सर्वसाधारणपणे अंतर हे 6x6 मीटर बरोबर. सीताफळ आणि बोरचं अंतर हे सर्वसाधारणपणे 5x5 मीटर अशा प्रकारे आपण दोन झाडांमधील अंतर हे ठेवायला हवं. बरोबर सर. लागवडीमधील अंतर ठेवण्यामागं शास्त्रीय कारण काय आहे जाणून घ्यायला आवडेल. यामध्ये प्रामुख्यानं जो सूर्यप्रकाश मिळतो, जर आपण अंतर कमी ठेवलं त्याला सूर्यप्रकाश हा कमी मिळतो आणि झाडांची वाढ ही योग्य प्रकारे होत नाही. अच्छा. प्रकाश संश्लेषणाची क्रिया ही होत नाही. हो. आणि त्याचा विपरीत परिणाम हा उत्पादनावर होतो. याशिवाय अन्नद्रव्यासाठी ही जी झाडं आहेत एकमेकांशी स्पर्धा करतात. अच्छा. त्यामुळे योग्य अंतरावर आपण लागवड करणं हे अत्यंत गरजेचं आहे. हो. आता जवळजवळ सधन लागवड पद्धत म्हणजे आंबा पेरूमध्ये सधन लागवड पद्धत आलेली आहे. बरं. त्यामध्ये प्रामुख्यानं अंतर
हे कमी केलेलं, म्हणजे 5x5, 5x2 हो हे अंतर कमी केलेलं आहे, आणि या सदन लागवडीमध्ये उत्पादन हे जवळजवळ 1.5 ते 2 पट, म्हणजे जवळजवळ 50% उत्पादन हे मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. नक्कीच सर, आता सगळ्यात महत्वाचा जो विषय आहे की खतांचं नियोजन. अगदी बरोबर. खतं केव्हा द्यायची, कोणत्या वेळी द्यायची आणि किती प्रमाणात द्यायची, एकूणच याविषयी काय सांगाल आपण? शेतकरी बंधूंनो, सर्वसाधारणपणे फळझाडांच्या पिकांना खते ही जून जुलै, बर, सप्टेंबर ऑक्टोबर आणि जानेवारी फेब्रुवारी या महिन्यामध्ये द्यावीत. हो, आता ही खते देताना सर्वसाधारणपणे बहार हा, त्या फळझाडांचा बहार हा लक्षात घ्यायला हवा. बर, आपल्याला कोणता बहार घ्यायचा आहे आणि त्या बरा त्या फळझाडांची फळे ही केव्हा पक्वतेचा कालावधी हा लक्षात घेऊन आपण त्या फळझाडांना खते द्यायला हवीत. सर्वसाधारणपणे संपूर्ण शेणखत आणि संपूर्ण स्फुरत, बर, हे जून जुलै महिन्यात द्यावं. हो, नत्राची मात्रा, निम्मी मात्रा ही जून जुलै महिन्यात द्यावी. पालाची मात्रा ही जून जुलै महिन्यात द्यावी. आणि काही फळझाडांना स्फुरत, नत्र आणि स्फुरत, नत्र आणि पालाश ही सर्वसाधारणपणे विभागून द्यावी. नत्राची जी मात्रा आहे ही 2 हप्त्यात किंवा 3 हप्त्यात विभागून द्यावी. ज्या ठिकाणी शक्यतो कोरडवाहू पिकांना 2 हप्त्यात द्यावी. ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे अशा ठिकाणी नत्र हे 3 हप्त्यात दिलं तर हे चालू शकतं. त्यामुळे शक्यतो जून जुलै, सप्टेंबर ऑक्टोबर आणि जानेवारी फेब्रुवारी याप्रमाणे ही खतं ही दिली गेली पाहिजेत. आणि बहार आणि फळपक्वतेचा कालावधी हा लक्षात घेऊन आपण ही फळझाडांना खतं मात्र ही दिली गेली पाहिजे. हो, आता यासाठी वेगळ्या कोणत्या पद्धती आहेत का? निश्चितच फळझाडांना ज्यावेळेस आपण खतं देतो त्यावेळेस दुपारी, म्हणजे मध्यान्ह ऊन असतं. हो, मध्यान्ह ऊन म्हणजे ज्यावेळेस दुपारी 12 वाजता झाडाची सावली पडते, बर, त्या सावलीला अनुसरून एक गोलाकार, म्हणजे साधारणपणे झाडाच्या बुंध्यापासून एक 1.5 फूट लांब आपण गोल गोलाकार आपल्याला चर खोदायला हवा. आणि या चरामध्ये सर्वसाधारणपणे 30 सेंटीमीटर खोल हा चर खोदायचा आहे. आणि त्यामध्ये गोलाकार पद्धतीनं शेणखत, पालापाचोळा आणि रासायनिक खत, आपण आता मध्ये सांगितलं की युरिया, नत्र स्फुरत, पालाचमध्ये सिंगल सुपर फॉस्फेट आणि म्युरेट ऑफ पोटॅश हे गोलाकार पद्धतीनं द्यायचं. आणि त्यानंतर पूर्ण मातीने हा गोलाकार खड्डा भरून घ्यायचा. आणि अशा पद्धतीनं आपण हे खतांचं नियोजन करणं गरजेचं आहे. नक्कीच सर, नक्कीच. तर या वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब जर आपण फळांना, फळबागांना खतं देण्यासाठी केलं तर निश्चित आपल्याला फायदा होईल. आता आपण विविध फळांसाठी कोणती खतं आहेत आणि जमीन व्यवस्थापन कसं करायचं याबद्दल जाणून घेणार आहोत, पण एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण विविध फळझाडांसाठी जमीन आणि खत व्यवस्थापन या विषयावर चर्चा करतोय आणि यावर आपल्याला डॉक्टर आदिनाथ ताकटे सर मार्गदर्शन करतायत. सर, आता आपण एका फळझाडांसाठी, म्हणजे खास करून आता सुरुवातीला फळांचा राजा आंबा जो आहे, या आंबा फळासाठी जमीन व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन असे दोन्ही मुद्दे आपण सविस्तरपणे सांगावे. शेतकरी म्हणून आंब्याची लागवड करायची असेल तर सर्वसाधारणपणे लालसर पोरट्याची जमीन, निचरा होणारी आणि 10% चुनखडीचं प्रमाण, हे चुनखडीचं प्रमाण 10% कमी असणारी जमीन ही ह्या लागवडीसाठी अत्यंत योग्य आहे. क्षारयुक्त जमिनीत, चोपन जमिनीत शक्यतो या आंब्याची ही लागवड करू नये. हलकी जमीन, कडक मुरुम असणारी जमीन, अशा जमिनीमध्ये आपण लागवड करू नये. डोंगर उताराच्या जमिनीवर आंब्याचं उत्पादन हे कमी येतं. अच्छा, तर खत व्यवस्थापन सर्वसाधारणपणे 10 वर्षाची जी बाग असते, पूर्ण वाढलेला आंब्याच्या झाडाला 50 किलो शेणखत, म्हणजे 5 टोपल्या शेणखत, बर, त्यानंतर 1.5 किलो नत्र, 1/2 किलो स्फुरत आणि 1/2 किलो पालाश या प्रमाणात नत्राची मात्रा द्यावी. या संदर्भातील एक व्हिडिओ आहे आपल्याकडे, आपण दाखवूया दर्शकांना की आंब्याचं खत व्यवस्थापन करताना कशा पद्धतीने करायला पाहिजे. या संदर्भातला एक व्हिडिओ आपण प्रेक्षकांना आता दाखवतोय. तर वेगवेगळ्या प्रकारच्या खतांचा उपयुक्त वापर जर आपण करत राहिलो शेतकरी बंधूंनो, सर्वसाधारणपणे आंब्याच्या फळबागेसाठी 10 वर्षाच्या फळबागेसाठी व्हिडिओ प्रेक्षकांना दिसतोय सर आपल्या,
सर्वसाधारणपणे युरियाच्या माध्यमातून आपल्याला जर खत व्यवस्थापन करायचं असेल तर जून जुलै महिन्यात म्हणजे संपूर्ण खत व्यवस्थापन म्हणजे युरिया 3 किलो, बरं, सिंगल सुपर फॉस्फेट 3 किलो आणि म्युरेट ऑफ पोटॅश 1 किलो, आणि अशा प्रकारे आपण हे खत व्यवस्थापन करायला हवे. यामध्ये जून जुलैमध्ये नत्राची मात्रा जी आहे ती निम्मी नत्राची मात्रा द्यायची आणि उर्वरित नत्राची मात्रा ही सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये आपण ही द्यायला हवी. अशा प्रकारे आपण हे खत व्यवस्थापन करायला हवं. आपण ह्या व्हिडिओमध्ये प्रामुख्यानं पीक संरक्षण आणि अन्नद्रव्याचं व्यवस्थापन म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्याची फवारणी या सर्वसाधारणपणे या फळबागेसाठी आंब्याच्या फळबागेसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतो. तर शेतकरी बंधूंना सर्वसाधारणपणे आंब्याच्या फळझाडाला खते द्यायची असतील तर ती जून जुलैमध्ये द्यावीत. उर्वरित नत्राची मात्रा ही सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये द्यावी. बरं, अशा रीतीनं आंब्याचं खत व्यवस्थापन हे करणं अत्यंत गरजेचं आहे. नक्कीच सर. सर, यानंतर आता आपण चिकू लागवड जी आहे, ओके, चिकूसाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीच्या खतांची मात्रा आपल्याला करावी लागणार आहे आणि त्यासाठी जमीन पण एक वेगळ्या प्रकारची असणार आहे. तर चिकू पिकाविषयी आपण काय सांगाल? सर्वसाधारणपणे सर्वच प्रकारच्या जमिनीमध्ये चिकूची लागवड ही होते. हो, ज्या जमिनीचा सामू हा 6 ते 8 दरम्यान आहे अशा जमिनीमध्ये चिकूची लागवड ही चांगले प्रकारे होते. चुनखडीचं प्रमाणही 10% कमी असावं आणि योग्य निचरा होणारी जमीन असावी. शक्यतो हलक्या जमिनीमध्ये आपण चिकूची लागवड ही टाळावी. क्षारयुक्त जमीन ही थोडीशी सहनशील हे पीक आहे आणि योग्य जर पाण्याचा निचरा असेल तर निश्चितच आपल्याला चिकू मोठ्या प्रमाणात येतो. आता खताचं व्यवस्थापन जर बघितलं तर पूर्ण वाढलेल्या झाडास म्हणजे सर्वसाधारणपणे 10 वर्षाच्या झाडामध्ये 100 किलो शेणखत, त्यानंतर 3 किलो नत्र, 2 किलो स्फुरद आणि 2 किलो पालाश, म्हणजे सर्वसाधारणपणे 6.5 किलो युरिया, 12.5 किलो स्फुरद आणि जवळजवळ 3.5 किलो म्युरेट ऑफ पोटॅश या माध्यमातून आपण ही खतं द्यायला हवीत. आणि ही खतं देताना जून जुलैमध्ये शेणखड्यावर नत्र स्फुरद पालाश आणि उर्वरित नत्राची जी मात्रा आहे ही सर्वसाधारणपणे आपल्याला सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये ही चिकूच्या पिकाला द्यायला हवी. यानंतर सर, एक नारळ जे पीक आहे की जे आरोग्यवर्धक आहे, तशी तर सगळीच फळं ही आरोग्यवर्धक आहेत, आरोग्यासाठी हितकारक आहे, पण नारळाचं एक विशेष असं महत्व आहे. तर नारळ पिकासाठी जमीन आणि खत व्यवस्थापन याविषयी आपण मार्गदर्शन करा. जवळजवळ सर्वच प्रकारच्या जमिनीमध्ये नारळ हे चांगल्या प्रकारे येऊ शकतं. विशेषतः समुद्राकडच्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे नारळ येऊ शकतं. अच्छा, अगदी कातळावरही नारळ हे अगदी चांगल्या प्रकारे येऊ शकतं. योग्य प्रकारचा जर खड्डा घेतला तर निश्चितच नारळ हे चांगल्या प्रकारे येऊ शकतं. आता खत व्यवस्थापनाविषयी जर आपण बोललो तर जवळजवळ त्याला 1 किलो युरिया, साधारणपणे 1/2 किलो स्फुरद आणि 1 किलो पालाश, म्हणजे जर सर्वसाधारणपणे युरियाच्या माध्यमातून सांगायचं म्हटलं तर जवळजवळ 2 किलो युरिया, त्यानंतर 3 किलो स्फुरद आणि जवळजवळ 1.5 किलो म्युरेट ऑफ पोटॅश या माध्यमातून द्यावं. ही खते देताना जून जुलै सप्टेंबर ऑक्टोबर आणि जानेवारी फेब्रुवारी नत्राची मात्रा, स्फुरदाची मात्रा आणि पालाची मात्रा ह्या मात्रा ह्या तिन्ही हप्त्यात समान हप्त्यामध्ये द्यावी. फक्त सुरुवातीच्या काळात जून जुलैमध्ये शेणखत हे पूर्ण प्रमाणात द्यायला हवं. अच्छा, अशा प्रकारे नारळाचं खत व्यवस्थापन करावं. सर, या ठिकाणी मला एक विचारायला आवडेल की नारळाच्या झाडाला त्याच्या बुंध्याजवळ मीठ टाकतात काही शेतकरी बांधतो, तर हे कितपत योग्य आहे याविषयी आपण काय सांगाल? मिठाचं जे प्रमाण आहे ते बुंध्याला टाकणं हे योग्य आहे का? डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामार्फत भाटे येथे नारळ संशोधन केंद्र आहे आणि या संशोधन केंद्रानं कुठल्याही प्रकारची मिठाची शिफारस केलेली नाहीये. बरं, सर्वसाधारणपणे शेतकऱ्याचा एक गैरसमज आहे की समुद्राकाठी असल्यामुळं नारळाला मिठाची गरज असते. अच्छा, परंतु संशोधन केंद्रानं किंवा विद्यापीठानं कुठल्याही प्रकारे मिठाची शिफारस केलेली नाही. त्यामुळे शेतकरी बंधूंनी मिठाचा आग्रह या नारळासाठी निश्चितच धरून आहे. नक्कीच नक्कीच. यानंतर महत्वाचं एक फळ आहे पेरू. अगदी. तर पेरूच्या फळ लागवडीसाठी, फळ बागेच्या लागवडीसाठी आपल्याला काय प्रकारचं जमिनीचं नियोजन करायला हवं आणि खतांचं नियोजन करायला हवं? जवळजवळ सर्वच प्रकारच्या जमिनीमध्ये हे पेरू हे फळपीक येतं. सर्वसाधारणपणे आपण त्याचा जर पीएच बघितला, सामू बघितला, तेवढं 4.5 पासून तर 7.5-8 पर्यंत हा जमिनीचा पेरू जरी सामू असला तरी अशा जमिनीमध्ये पेरूची लागवड ही चांगल्या प्रकारे येऊ शकते. फक्त भारी जमीन किंवा चिकनयुक्त जमिनीमध्ये
पेरूची म्हणजे जास्त खोल आणि काळ्या जमिनीमध्ये पेरूची लागवड ही करू नये. आता यासाठी खतांची मात्रा कशा प्रमाणात आहे? सर्वसाधारणपणे पूर्ण वाढलेल्या पेरूच्या बागेस 40 ते 50 किलो शेणखत हे जून जुलैमध्ये द्यावं. स्फुर्दाची मात्रा म्हणजे याच्यामध्ये 900 ग्रॅम नत्र, 300 ग्रॅम स्फुरद आणि 300 ग्रॅम पालाश. अशा प्रमाणे पेरूच्या झाडास नत्राची मात्रा द्यावी. बरं, यातील निम्न नत्र हे जून जुलै महिन्यात किंवा बहार धरण्याच्या वेळी आणि उर्वरित नत्रांची मात्रा ही ज्यावेळेस फळ पक्व होतं त्यावेळेस ही नत्राची मात्रा द्यायला हवी. सर्वसाधारणपणे आपण जर माध्यम दर बघितलं तर सर्वसाधारणपणे पेरूच्या झाडास 2 किलो युरिया, 2 किलो स्फुरद आणि 1/2 किलो म्युरेट ऑफ पोटॅश या माध्यमातून आपण ही रासायनिक खतं या पिकास देऊ शकतो. आणि ही खतं देताना सर्वसाधारणपणे जून जुलै महिन्यात संपूर्ण शेणखत, संपूर्ण स्फुरद आणि नत्राची मात्रा आणि पालाशची मात्रा ही आपण ही विभागून द्यायला हवी. हो हो. आता सर, सीताफळाच्या पीक लागवडीसाठी, फळ लागवडीसाठी काय प्रकारचं जमीन आणि खत व्यवस्थापन असावं याविषयी आपण सांगा. एकंदरीत सीताफळ, बोर, आवळा, चिंच ही पिकं जर बघितली तर ही कोरडवाहू फळझाडं आहेत. आणि ही कोरडवाहू फळझाडं ही खत व्यवस्थापनासाठी आपल्याला चांगला प्रतिसाद देतात. हो. सर्वसाधारण सीताफळाच्या झाडाला, पूर्ण वाढलेल्या झाडाला सर्वसाधारणपणे 4 ते 5 वर्षाचं सीताफळाचं झाड झालं तर चांगलं उत्पादन द्यायला सुरुवात होते. बरं, मग खतांची कोणती मात्रा द्यायला पाहिजे सर? तर या सीताफळाच्या झाडास हलकी जमीन, मुरमाड जमीन, अगदी डोंगराळ जमिनीमध्ये हे पीक चांगल्या पद्धतीने येतं. सर्वसाधारणपणे या सीताफळाच्या झाडाला 250 ग्रॅम नत्र, त्यानंतर 125 ग्रॅम, 125 ग्रॅम स्फुरद आणि 125 ग्रॅम पालाश या प्रमाणात नत्राची मात्रा द्यावी. नत्राची मात्रा ही जून जुलै महिन्यात द्यावी. मात्रा देताना शेणखताबरोबर नत्र, स्फुरद आणि पालाश आणि उर्वरित नत्राची मात्रा ही साधारणपणे 1 महिन्यानी आपण द्याल किंवा फळधारणा होण्याच्या अगोदर आपण ही नत्राची मात्रा ही सीताफळाच्या झाडात द्यायला पाहिजे. हो. यानंतर सर, बोर जे आहे, बोरांसाठी कोणत्या प्रकारची जमीन लागते आणि खत व्यवस्थापन काय आहे आपण अगदी थोडक्यात सांगूया. अगदी हलकी मुरमाड जमिनीत, वरकत जमिनीत बोर हे पीक येतं. बरं. आणि त्याला सर्वसाधारणपणे 40 ते 50 किलो शेणखत, 4 ते 5 टोपल्या शेणखत, 250 ग्रॅम नत्र, त्यानंतर 250 ग्रॅम स्फुरद आणि 50 ग्रॅम पालाश अशा प्रकारे हे खत व्यवस्थापन करावं. आणि सर्वसाधारणपणे युरियाच्या माध्यमातून सांगायचं झालं तर 1/2 किलो युरिया, 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि 100 ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश अशा प्रकारे आपण खतांची मात्रा द्यावी. साधारणपणे खतांची मात्रा देताना ही जून जुलै महिन्यामध्ये द्यावी आणि उर्वरित नत्रांची मात्रा 1 महिन्यानी म्हणजे फुलर ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपण ही नत्राची मात्रा, उर्वरित नत्रांची मात्रा ही द्यायला हरकत नाही. हो. आता सर, आपण उर्वरित फळांकडे जाऊयात की आवळा आहे, चिंच आहे, जांभूळ आहे, या फळांना विशेष असं महत्व आयुर्वेदामध्ये आणि याची लागवडही मोठ्या प्रमाणात होते महाराष्ट्रामध्ये. खरं तर यासाठी काय आपण सांगा? खरं तर ही दुर्लक्षित पिकं म्हटली तर असं वावगं ठरणार नाही. सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं किंवा ही दुर्लक्षित फळझाड आहेत, कोरडवाहू फळझाड आहेत. आणि ह्या फळझाडं वरकत जमिनीत, मुरमाड जमिनीत, हलक्या जमिनीत ही फळं प्रामुख्यानं घेतली जातात. परंतु मध्यम जमिनीत, मध्यम ते भारी जमिनीत ह्या जर आपण ही फळझाडं घेतली तर निश्चित आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पादन हे मिळू शकतं. त्यामुळे आणि ही पिकं खतांना चांगला प्रतिसादही देतात. साधारण जमिनीची काय आवश्यकता आहे सर, आवळा असेल किंवा चिंच असेल यासाठी? हलकी जमीन, अगदी जांभूळ जर घ्यायचं म्हटलं तर वरकत जमिनीत हे जांभूळ पीक येऊ शकतं. आणि विशेष म्हणजे चोपन खारवट जमीन जर असेल तर अशा प्रकारे या जमिनीमध्ये सुद्धा जांभूळ पीक चांगलं येऊ शकतं. अच्छा. आवळा पीक, चिंच पीक ह्या हलक्या मुरमाड मध्यम जमिनीत सुद्धा हे पीक चांगल्या पद्धतीनं येऊ शकतं. डोंगराळ भागात तीनही पिकं जी आहेत, फळझाड आहेत, ही डोंगराळ भागात मध्यम जमिनीवर ही चांगल्या प्रकारे ही येऊ शकतात. एकूणच या तिन्ही फळझाडांसाठी खतांचं कसं नियोजन असावं काय सांगतात शेतकरी बंधूंनो? आपण ह्या झाडांकडे, फळझाडांकडे दुर्लक्ष मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. पण चांगल्या प्रकारे जर आपण खतं दिली तर निश्चितच आपल्याला मात्रा देता येईल. यामध्ये प्रामुख्यानं 500 ग्रॅम नत्र,
अडीचशे ग्राम स्फुरद आणि 250 ग्राम पालाश अशा प्रकारे आपण या मात्रा ह्या जून जुलै महिन्यात आणि उर्वरित मात्रा ही सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात दिली तर निश्चित आपल्याला उत्पन्न चांगलं येतं. नक्कीच सर. आता आपण महत्वाचे मुद्दे काय आहेत यावर एकदा थोडस प्रकाश टाकूयात की कोणते महत्वाचे मुद्दे आहेत याविषयी आपण सांगावं. शेतकरी बंधूंनो, ज्यावेळेस आपण जमिनीची फळझाड लागवत असतो त्यावेळेस योग्य प्रकारे जमिनीची निवड करणं गरजेचं आहे. सेंद्रिय खतांचा, निंबोळी खताचा वापर करणं गरजेचं आहे. रासायनिक खतांचा संतुलित वापर करणं गरजेचं आहे. आणि योग्य खत योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात आणि योग्य जमिनीवर लावणं हे अत्यंत गरजेचं आहे. अशा प्रकारे आपण जर आपल्या फळझाडांचं खत व्यवस्थापन केलं तर निश्चितच आपल्याला आपल्या जमिनीतून मोठ्या प्रमाणात फळबागांचं किफायतशीर उत्पन्न हे निश्चितच मिळू शकतं. हो हो निश्चित सर. योग्य वेळी योग्य प्रकारची खतं जर आपण दिली पिकांना फळबागांना तर आपल्याला मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा मिळून आर्थिक उत्पादन मिळेल आणि एकूणच शेतकऱ्यांना आर्थिक प्रगती करण्यासाठी फळबागा हे एक वरदान ठरेल. मंडळी, आपण कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात पुन्हा भेटणार आहोत पुढच्या गुरुवारी एका वेगळ्या विषयासह. आणि आपला पुढील गुरुवारचा विषय आहे कांदा पिकातील खत व पाणी व्यवस्थापन आणि यावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टर योगेश खाडे की जे की शास्त्रज्ञ आहेत राजगुरुनगर कांदा आणि लसूण संशोधन संचालनालयात ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर या विषयावर आपण आपले प्रश्न आधीच पाठवू शकता. त्यासाठी तुम्हाला आमचा व्हॉट्सअप क्रमांक लागेल तर आमचा व्हॉट्सअप क्रमांक लिहून घ्या. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9969023081. आणि तुम्ही आम्हाला या प्रश्नांना ईमेलद्वारेही आमच्यापर्यंत पोहोच करू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे ddmumbaikrishi@gmail.com. मंडळी, आपण या विषयाला अनुसरून प्रश्न नक्की पाठवा. आमच्या वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंट्सला भेट द्या. फेसबुक आहे, यूट्यूब आहे, ट्विटर आहे. यूट्यूबवर तुम्ही आमचा जो QR कोड आहे तो स्कॅन करून थेट आमच्या यूट्यूब चॅनेलपर्यंत पोहोचू शकता. सर, आज आपण दूरदर्शन मुंबईच्या स्टुडिओत आलात आणि इतक्या विस्तृतरित्या शेतकरी बांधवांना या महत्वपूर्ण विषयावरती मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शन परिवाराच्या वतीने आपले मनपूर्वक आभार आणि आपल्या भावी वाटचाली शुभेच्छा. धन्यवाद.